काँग्रेसमध्ये राहणार आहेत की बाहेर पडणार आहेत, आणि शक्यतो असा अंदाज झालेलाच असेल, त्यांचा माइंडसेट झालेला असेल की सत्यजित तांबे हे बीजेपीमध्ये लवकरच प्रवेश करतील असा अंदाज वर्तवला जातो आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय भीम जय शिवराय. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या ब्लॉगला. आता आपण सकाळी उठलेलो आहे, आता आपण जातो एकदा पवईला. पवईला जाऊया, फेरफटका मारले होऊया. काय ना, सकाळी सकाळी एक्सरसाइज केली पाहिजे, शरीरासाठी चांगलं असतं. शरीर हे सुदृढ राहिलं पाहिजे. शरीर ही संपत्ती सर्वात प्रथम आहे बाकीच्या संपत्तीपेक्षा. शरीराला आपण शरीराची काळजी घेतली पाहिजे, रोज एक्सरसाइज केली पाहिजे, लिमिटमध्ये जेवलं पाहिजे आणि पाणी जास्त पिलं पाहिजे. लिमिटमध्ये जेवण्याचं कारण म्हणजे दिवसभर खरत राहायचं, नंतर मग बॉडी पसरत जाते. बॉडी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी जेवण खूप महत्त्वाचं आणि डाएट हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढं कमी जेवाल तेवढं डाएटवरती राहाल, तेवढं चांगलं आहे शरीरासाठी. नाहीतर काय, दिवसभर खातच राहायचं खातच राहायचं खातच राहायचं आणि नंतर मग त्रास होतो, माणूस पसरत जातो. कारण हेच आहे की जेवण्यावर कंट्रोल राहिलं पाहिजे, माणूस हा लिमिटमध्ये जेवला पाहिजे. सो लेट्स गो. मित्रांनो, आता पवईवरून आपण फेरफटका मारून आलेलो आहे. आता आपण आंघोळ वगैरे करून व्यवस्थित रेडी झालेलो आहे, आपली वेळ झाली आहे कामावर जाण्याची. पण कामावर जाण्या अगोदर आपण थोडासा चहा घेणार आहोत. चहा घेतल्यानंतर आपण जाणार आहोत ऑफिसला. पण म्हटलं ऑफिसला जाण्या अगोदर थोडासा चाय घेऊया आणि थोडी न्यूज बघूया. न्यूज बघितली तर काय, न्यूजमध्ये आज अडाणी एंटरप्राइजेस, अडाणी ग्रुप यांना मोठा झटका बसलेला आहे, लॉस झालेला आहे. त्याचं कारण असं की अमेरिकेची एक रिसर्च कंपनी हिडनबर्ग यांनी त्यांच्यावरती भरपूर असे प्रश्न उपस्थित केलेत की त्यांच्या शेअर्समध्ये गडबडी होते किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये अडाणी एंटरप्राइजेसमध्ये काही व्यवस्थित चालू नाही आहे. त्या कारणाने 2 दिवसात त्यांचे शेअर्स हे 3500 रुपयापासून आता डायरेक्ट मला वाटतं लास्ट 1500 कि 1200 रुपयावरती येऊन टेकलेले आहेत. दुनियामध्ये जे श्रीमंत व्यक्ती आहेत टॉप 10, त्यांच्या त्या टॉप 10 लिस्टमधून ते बाहेर पडलेले आहेत. सो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप झटकाला देणारी गोष्ट आहे अडाणी ग्रुपला. तर बघूया आता पुढे काय होईल ते. तर चला, ह्या गोष्टी घडतच राहील, आपलं हे कामं धंदे बघावं लागतील. तर चला आपण जाऊया कामावरती, चला आपण भेटूया. मित्रांनो, आता आपण ऑफिसला पोहोचलेलो आहे. आता इथली काही कामं असतील ते आपण संपवूया पटापट. मग भेटतो तुम्हाला दुपारी, दुपारी लंच वगैरे करून व्यवस्थित. तर चला मित्रांनो, आता आपली वेळ झाली घरी जाण्याची, तर आपण निघूया आता घराकडे. आता बघूया मुंबईचं ट्रॅफिक, ट्रॅफिक भरपूर असणाऱ्या रस्त्याने अर्धा तास तरी लागेल कदाचित, नाही तर पाऊण तास लागेल. पण प्रयत्न करूया लवकर जाण्याचा, आणि मुंबईचं ट्रॅफिक असल्यामुळे माणूस कंटाळून जातो गाडी चालून चालून. आता आपली स्कूटी आहे, स्कूटी चालून आपल्याला आता कंटाळा आला. आता असा विचार चालू आहे की बाईक घ्यायची आहे. माझ्या डोक्यात आहे FZ किंवा अवेंजर, दोघांमध्ये कोणती बेटर आहे मला कमेंट करून सांगा. म्हणजे मलाही सुचेल की कोणती गाडी घ्यायला पाहिजे. पण मला माझ्या दोघा ठिकाणी मित्रांनी सजेशन केलं की FZ खूप चांगली आहे, आणि FZ नवीन वर्जन आलेलं आहे VS 3 वर्जन 3 म्हणून काहीतरी. सो बघूया पुढे काय होईल ते, कोणती गाडी चॉईस होईल. त्याला वेळ आहे, अजून 1-2 महिने तरी जातील मला घेता घेता. तर चला सध्या आपण निघूया आता घराकडे. सो लेट्स गो. मित्रांनो, फायनली आपण आता घरी पोहोचलेलो आहे मस्त पद्धतशीर, फ्रेश वगैरे होऊन आता जेवायचा टाइम झालेला आहे. कारण रात्रीचे 10-10:30 वाजलेले आहेत. सो येता येता आपल्याला अर्धा पाऊण तास तरी गेला आहे, कारण की ट्रॅफिक भरपूर होतं. मुंबईचा ट्रॅफिक म्हटलं ना तर कुठलीही सिटी कम्पेअर करू शकत नाही सध्या तरी. आता मेट्रो वगैरे, ट्रेन वगैरे अशा भरपूर सुविधा आले आहेत, पण पब्लिक काही कमी होत नाही मुंबईची. तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय बनवलं आहे, काय काय बनवलं आहे जेवणामध्ये. एक स्पेशल आयटम आहे पालकची भाजी, चपात्या आणि आचार. निशू, आचार बरोबर काय बोल लवकर. आचार बरोबर भात,
निशुपा आता ट्यूशन वरून आलेला आहे. त्याचा ट्यूशन असतं किती 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 असतं तुझं ट्यूशन? 7 ते 9. अच्छा, 7 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंत. काय शिकवला तुला टीचरने सांग. काय पोयम लिहायची होती, काहीतरी टेबल्स लिहायचे होते. ओके, मग लिहिले तू? तुला घ्यायला कोण आलं होतं? आई आणि पियू. अच्छा, पिऊन आई आली होती का? चल मग आता तू जेवला का नाही जेवण बाकी तुझं? चल मग पटापट आपण दोघं जेवून घेऊ मस्त, मला लागली भूक. ओके मित्रांनो, थोडंसं जेवण वगैरे झालेलं आहे व्यवस्थित. रात्रीचं जेवण म्हणजे थोडंसं लाईटली जेवतो आपण, कारण की रात्रीचं काय आपल्याला काय काम नसतं, खायचं असतं आणि झोपायचं असतं. त्याच्यामुळे आपण ठरवलं की आपण कमी जेवतो, पण तसं काही होत नाही. एकदा जेवायला बसला की पोटभर जेवल्याशिवाय काही जमत नाही. पण म्हटलं जेवता जेवता थोडंसं टी व्ही बघावा, न्यूज बघावा. एक सिरियल बघत असतो आपण नेहमी, ती सिरियल काही बघितली नाही आज, तर मग थोडंसं न्यूज बघितलं. तर न्यूजमध्ये काय तर पॉलिटिक्स, आता ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा बी जे पी असेल आणि अपक्ष, अपक्ष हे म्हणून सत्यजित तांबे यांनी फॉर्म भरला होता आणि ते निवडूनसुद्धा आले. पण खरंच सत्यजित तांबे यांना कोणी सपोर्ट केला आहे का नाही केला आहे का, बी जे पीने सपोर्ट केला आहे का किंवा नाही केला आहे का, सांगायचं तात्पर्य हेच की पॉलिटिक्समध्ये प्रत्येक क्षेत्रातली जागा ही फिक्स असते आणि हेच लोक ठरवतात पॉलिटिक्स लोक. कारण की तुम्ही बघा, सत्यजित तांबेने जेव्हा फॉर्म भरला तेव्हा कुठल्याही राजकीय पक्षाने त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार उतरवला नाही, इवन बी जे पीने सुद्धा. आणि शक्यतो असा अंदाज झालेलाच असेल, त्यांचा माइंडसेट झालेला असेल की सत्यजित तांबे हे बी जे पीमध्ये लवकरच प्रवेश करतील असा अंदाज वर्तवला जातो आहे. तर चला, पॉलिटिक्सच्या घडामोडी होतच राहणार, हे राजकारण आहे. कारण समजणं पण खूप गरजेचं आहे, राजकारण हे समजलं पाहिजे आणि राजकारण शिकलं पाहिजे. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण संपूया. आणि माझा हा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी काही नवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेल तर त्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.